पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची 20 मिनिटे चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये शिवसेना खासदार संजय राऊतांच्या कारवाई विरोधात पवारांनी मोदींकडे तक्रार केली. राऊतांवरच्या कारवाईची जबाबदारी केंद्राला घ्यावी लागेल असं शरद पवार यांनी म्हटलंय. यावेळी पवारांनी राज्यपाल कोश्यारींची रखडवलेल्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत सुद्धा मोदींकडे तक्रार केली आहे. राज्यसभेत शिवसेना खासदार संजय राऊत विरुद्ध केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असा जोरदार सामना रंगला. डोळ्यात डोळे घालून सरकार उत्तर देऊ शकतं का असा तिखट सवाल राऊतांनी केला, तर डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारू शकता का असा करारा जवाब शहांनी दिला. ईडी कारवाईनंतर संसदेत हा जोरदार सामना रंगला. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या चौकशी प्रकरणात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या ईडीच्या अधिकाऱ्यांची आज भेट घेणार आहेत. हा कारखाना सदस्य असलेला 27,000 शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी सोमय्या मुंबईतल्या ईडी अधिकाऱ्यांना करणार आहेत. शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या विरोधात कंपनी व्यवहार मंत्रालयानं मुंबई पोलिसांना पत्र पाठवून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. प्रधान डीलरसह 6 कंपन्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याबाबत या पत्रामध्ये सांगण्यात आलंय आणि या कंपन्या जाधव यांच्याशी संबंधित असल्याचं एमसीएनं म्हटलंय. जाधव कुटुंबियांना 12-15 कोटींचं अनियमित कर्ज या कंपन्यांमार्फत दिलं गेलं. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले. कुलाबा पोलीस आज त्यांचा जबाब घेण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आतापर्यंत 2 वेळा शुक्ला यांची चौकशी केली आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू असताना खडसे आणि राऊत यांचे फोन 2 वेळा टॅप केल्याचा आरोप झालाय. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आणि त्यामुळे देशमुखांच्या अडचणी आणखी वाढल्यात. 100 कोटी वसुली आरोप प्रकरणामध्ये देशमुखांचा ताबा सीबीआयनं घेतलाय आणि त्यांना मुंबई सत्र न्यायालयातल्या सीबीआय कोर्टात हजर करण्यात आलं. ॲडव्होकेट सतीश उके आणि त्यांचा भाऊ प्रदीप यांना 11 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी दिली आहे. मनी लॉन्ड्रिंग आणि जमीन बळकावल्या प्रकरणात दोघेही कोठडीत आहेत. 31 मार्चला सतीश आणि प्रदीप उके यांना ईडीनं अटक केली आहे. सतीश उके काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे वकील आहेत. खासदार नवनीत राणांनी केलेल्या हक्कभंगाच्या तक्रारीनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे दिल्लीमध्ये दाखल झालेत. त्यांची संसदीय विशेष अधिकार समितीसमोर साक्ष होणार आहे. 14 नोव्हेंबर 2020ला शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांनी बळजबरीनं उचलून नेल्याची तक्रार राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. रत्नागिरीतील धोपेश्वर इथं रिफायनरीच्या विरोधात मोठ्या संख्येनं ठराव झाला. ग्रामसभेत मतदान प्रक्रियेतून हा निर्णय झालाय. 466 मतदारांनी विरोध केलाय, तर 144 जणांनी प्रकल्पाचं समर्थन केलंय. बारसू, सोलगाव, धोपेश्वर, तिठवली, पन्हाळे, राजापूर, बाग काझी हुसेन, बाग अब्दुल कादीर यांनी गावांनी मतदानात सहभाग घेतला. न्यायालयीन प्रकरणामध्ये खोटे आणि बनावट दस्त सादर करून जमीनदार होण्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यामध्ये उघड झालाय. 81 प्रकरणामध्ये बनावट दस्तऐवजाच्या आधारे वेळोवेळी जिल्हा आणि सत्र न्यायालयाची फसवणूक यामधून करण्यात आली आणि या प्रकरणामध्ये नाशिकमधल्या 20 संशयितांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ठाण्यामधल्या राज ठाकरेंच्या सभेवर प्रश्नचिन्ह कायम आहे. गडकरी रंगायतांच्या मागच्या बाजूलाही सभा व्हावी यासाठी मनसे आग्रही आहे, मात्र त्याचवेळी नाट्यगृहात काही कार्यक्रम असल्यामुळे परवानगीमध्ये अडचणी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर पोलीस अधिकाऱ्यांची आज भेट घेणार आहेत. मशिदीवरून भोंगे हटवण्यावरून मनसे पुन्हा खळखट्याक करण्याच्या तयारीत असल्याचं समजते. पुण्यामधल्या मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी मनसेने 4 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना पोलीस ठाण्यांना तसं पत्र पाठवण्यात आलंय आणि मशिदीवरचे भोंगे काढले नाहीत तर दुप्पट आवाजामध्ये स्पीकरवर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशाराही देण्यात आलाय. राज ठाकरेंनी मशिदीवरच्या भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुस्लिम समाजात काही प्रमाणामध्ये नाराजी आहे. पुण्यामधल्या कोंढव्यात काही वर्षांपूर्वी नुरानी कब्रस्थानच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम राज ठाकरेंच्या हस्ते झाला होता आणि त्याच्या कोनशिलेवर राज ठाकरेंचं नाव आहे आणि त्या कोनशिलेवरच्या राज यांच्या नावाला मुस्लिमांनी काळा रंग फासला.
मशिदीवरचे भोंगे काढण्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश योग्यच असल्याचं नाशिकमधले मनसेचे माजी नगरसेवक सलीम शेख यांनी म्हटलंय. मशिदीवरचे भोंगे हटवण्याबाबत हायकोर्टाचाच निकाल असल्याची आठवणही सलीम शेख यांनी या निमित्तानं करून दिली. भोंगे काढायला आक्षेप असेल त्यांनी न्यायालयामध्ये जावं असं आवाहनही त्यांनी केलं. कडाक्याच्या उन्हामुळे सर्वत्र पाणी टंचाईच्या झळा बसतात. मात्र हिंगोलीचा दुष्काळी पट्टाशी ओळख असलेल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या माळरानावरच्या तांडा वस्तीमध्ये वर्षातले 7 महिने पाणी टंचाईच असते. विशेष बाब म्हणजे इथले एक शेतकरी रवींद्र पवार स्वखर्चाने इथल्या 10 गावांची तहान भागवतात. महिनाभरापासून ते या तांडांना पाणी पुरवतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या नालेसफाईचा तसंच पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतलाय. डेब्रीज काढण्याची आणि नालेसफाईची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी महापालिकेसह विविध यंत्रणांना दिल्या. मेट्रोच्या अर्धवट विकास कामांना गती द्या, पाणी साठू नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या. सर्व संपकरी कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्याबाबत एसटी महामंडळ आज निर्णय घेणार असलं तरी याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे संकेत उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत. हायकोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करताना अजित पवारांनी संप एवढे दिवस तांडा झाला नको होता अशी ही भूमिका मांडली आहे. मराठी पाट्यांबाबत मुंबई महापालिकेची नवी नियमावली जाहीर झाली आहे आणि आता दुकानांवर ठळक अक्षरांमध्ये मराठीत नावं आवश्यक असणार आहेत. दारू मद्यविक्री दुकानांना महापुरुष आणि गडकिल्ल्यांची नावं द्यायला मनाई करण्यात आली आहे आणि नियमभंग केल्यास न्यायालयीन कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर पाठोपाठ सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार गारपीट झाली आणि मिरज शहरामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. त्यामुळे शहरात गारांचा खच पाहायला मिळाला. सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला त्यामुळे द्राक्ष पीक धोक्यात आलंय. शेतकरी चिंतेत आहे आणि या अवकाळीचा गहू हरभऱ्यासह कलिंगड आंब्याला सुद्धा फटका बसलाय. पावसामुळे अनेक झाडं उन्मळून पडली, अनेक घरांवरचे पत्रे उडाले. अवकाळी पावसानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातल्या अनेक गावांना झोडपलं. गावामध्ये अवकाळी पावसाचं वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले. सोसाट्याचा वारा आणि कडकडाटासह पावसानं पालू गावाला चांगलंच झोडपून काढलं. पावसानं आंबा आणि काजू व्यावसायिक आता हैराण झालेत. राज्याचा 10वी आणि 12वीचा निकाल हा उशिरा लागण्याची यंदा चिन्ह आहेत. याला कारण ठरले ते औरंगाबाद विभागाचा पेपर तपासण्यामधला वेळकाढूपणा. औरंगाबाद विभाग वगळता सगळ्या राज्यांमध्ये 90% पेपर आता तपासून पूर्ण झालेत. त्यामुळे औरंगाबाद बोर्डाच्या अध्यक्षांनी प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना कारवाईचा इशारा दिला, तसं पत्रही पाठवण्यात आलंय. राज्यमंत्री अब्दुल सत्तारांच्या जळगावातल्या शिक्षण संस्थेमध्ये 12वीच्या परीक्षेत सर्रास कॉपी सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. जळगाव औरंगाबाद सीमेवरच्या फळदापूरमध्ये नॅशनल एज्युकेशन सोसायटीचं कॉलेज आहे आणि तिथे परीक्षेमध्ये हिंदीच्या पेपरवेळी विद्यार्थी थेट बेंचवर पुस्तकाची पानं ठेवून पेपर सोडवत असल्याचा हा व्हिडिओ समोर आलाय. थरारक बातमी आहे वाशिममधून. वाशिमच्या मालेगाव शहरात एका घराला आग लागली. आग लागता सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. सलीम खान यांचं हे घर होतं. आग लागताच कुटुंबियांनी तिथनं पळ काढला त्यामुळे जीवितहानी टळली. घराचं मात्र मोठं नुकसान झालंय. सलीम खान हे दिव्यांग आहेत, आता पुन्हा घर कसं उभं करायचं असाही मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. औरंगाबाद नगर महामार्गावर चालत्या स्कॉर्पिओला आग लागल्याची घटना घडली. यावेळी चालकाच्या सतर्कतेमुळे 6 लोकांचे प्राण वाचलेत. गाडीला आग लागल्याचं वेळीच लक्षात आल्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीनं ही आग विझवण्यात आली. स्पार्किंगमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातल्या न्हावरे इथं ऊस वाहतूक करताना बैलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. भर उन्हात ऊसानं भरलेली वजनदार गाडी ओढत असताना बैलाचा करुण अंत झालाय. थकलेला बैल रस्त्यावरच कोसळला आणि गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट आलेली आहे.
सूर्य अक्षरशः आग ओकतोय आणि अशा स्थितीमध्ये ऊसतोड हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे आणि भर उन्हामध्ये ऊसतोड कामगार या मुक्या प्राण्यांच्या खांद्यावरती भार टाकून वाहतूक करत आहेत. कोरोनाच्या दोन नव्या व्हेरियंटचे रुग्ण मुंबईमध्ये आढळल्याचा दावा मुंबई महापालिकेने केलाय. कापा आणि एक्सी या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्याचं महापालिकेनं जाहीर केलं असलं तरी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मात्र हा दावा फेटाळलाय. चीनमध्ये एका दिवसामध्ये कोरोनाचे 20,000 नवे रुग्ण आढळलेत. कोरोनाची लाट सुरू झाल्यापासून एका दिवसातली चीनमधली सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनच्या आकडेवारीनुसार बुधवारी चीनमध्ये 20,472 रुग्ण आढळून आले. शांघायमध्ये संपूर्ण लॉकडाऊनने झिरो कोविड धोरण राबवल्यानंतर सुद्धा कोरोनाची नवी लाट आटोक्यात येत नसल्याचं चीनमधलं हे चित्र आहे. धुळ्याच्या साक्री तालुक्यात ढवळी विहीर गावातल्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. बिबट्या शिकारीच्या शोधात विहिरीत पडला आणि विहिरीत पाणी जास्त असल्यानं आणि बिबट्याला त्रास होऊ नये यासाठी विहिरीतलं पाणी कमी करण्यात आलं. नंतर पिंपळनेर पोलीस आणि वनविभागानं पिंजरा लावून बिबट्याला बाहेर काढलं. कल्याणमध्ये अनंत जोशी या अवलियाला पगड्या जमवण्याचा छंद आहे आणि त्यांच्या या संग्रहालयामध्ये त्यांनी अगदी युद्धकालीन शिरस्त्राण देखील ठेवलेली आहेत. पुरातन काळातल्या टोप्या पगड्या शिरस्त्राणं असा जवळपास 3,000 अधिकचा संग्रह त्यांच्याजवळ आहे आणि विदेशातल्या टोप्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे आणि गेल्या 30 वर्षांपासून ते हा छंद जोपासतात. साताऱ्याचा मल्ल आणि उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत पहिल्या फेरीमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून बाहेर फेकला गेलाय. गोंदियाच्या वेताळ शेळके यानं भगतला चितपट केलं. या अटीतटीच्या लढतीमध्ये किरण भगत याला 3 गुण तर वेताळ शेळकेला 4 गुण मिळाले. अवघ्या 1 गुणानं किरण महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून आता बाहेर पडलाय. जालना जिल्ह्यातल्या मौजपुरीच्या कुस्ती आखाड्यामध्ये एका मुलीनं अचानक शिरून एका पैलवानाला धूळ चाली. वैष्णवी सोळुंके असं या मुलीचं नाव आहे आणि तिनं 1,000 रुपयांचं रोख बक्षीस पटकावलंय. वैष्णवी मंठा तालुक्यातल्या वरुड इथली रहिवासी आहे आणि 8वीच्या वर्गात ती शिक्षण घेते. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातल्या आंधळगाव इथल्या तुषार शेंडेनं प्रतिकूल परिस्थितीमध्ये ॲथलेटिक्समध्ये यश मिळवलंय. जयपूरमध्ये राष्ट्रीय 10 किलोमीटर रनिंग स्पर्धेत त्यांना सुवर्णपदक मिळवलंय. तुषारचे वडील शेतकरी आहेत आणि त्यांचं विद्युत उपकरण दुरुस्तीचं दुकान आहे. दुकानामध्ये काम करून प्रसंगी मजुरीची कामं करून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे